वेलकम टू मयूर ऑटो वर्ल्ड। आज आपण बघणार आहेत 2021 या नवीन ह्युंडाई नियॉस गाडीचं सिरामिक कोटिंगचं डिटेल प्रोसिजर। तर सिरामिक कोटिंग करण्याआधी गाडीसाठी पेंट प्रिपरेशन करणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गाडी पूर्णपणे फोम वॉश करून घेतली आहे, डीप क्लीन करून घेतलेली आहे, त्यानंतर आपण गाडीचे लोगोज वगैरे क्लीन केले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर केलेली आहे, याला आपण क्लेईंग केलं आहे, क्ले बारने गाडीला क्लेईंग केलेलं आहे। जे काही कलरवरती जे काही कॉन्टॅमिनेशन झालेलं असतं, काही डाग पडलेले असतात किंवा कलरच्या पोरसमध्ये काही माती धूळ वगैरे जमा झालेली असते किंवा काही डांबर असेल ते वॉशिंगमध्ये निघत नाही, ते काढण्यासाठी आपण क्ले बार वापरून गाडीचा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे। आता आपण ॲक्च्युअल काम चालू करण्यासाठी गाडीचं प्रिपरेशन करून घेऊ, गाडीला मास्किंग करून घेऊया पूर्ण, जेणेकरून आपण जे काही कंपाऊंडिंग किंवा जे काही रबिंग करणार आहे ते ग्लासवरती म्हणा किंवा फायबर पार्ट्सवरती म्हणा त्याच्यापासून काही साईड इफेक्ट होणार। आपण जे काही कंपाऊंडिंग करतो आहे किंवा जी काही रबिंग करतो आहे त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून आपण जी फ्रंटची विंडशील्ड ग्लास आहे ती पूर्ण प्लास्टिक पेपरने आधी कव्हर करून घेतो आहे। का कंपाऊंडिंगची प्रोसेस स्टार्ट करण्याआधी आपण गाडी पूर्ण मास्किंग करून घेऊया, जेणेकरून कंपाऊंडिंग करताना कलरवरती किंवा गाडी रबर फायबर पार्टवरती कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही। आपण बघू शकतात अशा पद्धतीने आपण पूर्ण मास्किंग करून घेतलेलं आहे। ज्यावेळेस आपण इथे कंपाऊंडिंगची किंवा रबिंगचं मशीन चालवणार त्यावेळेस ह्या पोर्शनवरती साईड इफेक्ट होऊ नये किंवा हा पांढरा पडू नये म्हणून आपण याला पूर्ण मास्क करून घेत आहोत। गाडीचा पेंट कलर सोडून किंवा पेंट सोडून जे काही फायबर्स आहेत प्लास्टिक आहेत त्याला पूर्णपणे मास्क करून घेत आहे, त्याला पॅक करून घेत आहे, जेणेकरून त्यावरती कुठलेही साईड इफेक्ट होऊ नये। आता आपली पूर्ण गाडी पहिली स्टेप जी आहे कंपाऊंडिंग पूर्ण गाडीचं कंपाऊंडिंग करून झालेलं आहे। आता याच्यानंतर जी आहे दुसरी स्टेप ती म्हणजे पॉलिशिंग। तर आपण पॉलिशिंग का करतो, जी कंपाऊंडिंगमध्ये राहिलेले मार्क्स काढण्यासाठी आणि गाडीच्या पेंटला फिनिशिंग देण्यासाठी आपण ही दुसरी प्रोसिजर आहे पॉलिशिंग, ती पॉलिशिंग गाडीची पूर्ण करून घेत आहोत। सिरामिकची बेसिक प्रोसिजर जी आहे कंपाऊंडिंग, तर कंपाऊंडिंगसाठी मोस्टली बऱ्याच ठिकाणी रोटरी पॉलिशर वापरतात, पण आपल्याला क्वालिटी मिळण्यासाठी किंवा त्याचं परफेक्शन काढण्यासाठी आपण DA पॉलिशर वापरतो, ड्युअल ॲक्शन पॉलिशर, जे ड्युअल ॲक्शनमध्ये फिरतं, रोटरी पण फिरतं आणि ड्युअल ॲक्शनमध्ये पण फिरतं। आकाश मशीन ठेव। आता जी मेन प्रोसिजर आपण आहे कंपाऊंडिंग जी करतो आहे 400 नंबरच्या कंपाऊंडनी गाडीवरती जे छोटे छोटे स्वॉल मार्क्स आहेत, चालू कर, जे छोटे स्वॉल मार्क्स आहेत जे नॉर्मल नॅपकिननी पुसताना जे नॅपकिननी पुसतो आपण गाडी किंवा गाडीवरती जे काही पहिले स्क्रॅचेस आलेले आहेत ते सगळे स्क्रॅच आपण पहिल्या प्रोसिजरमध्ये काढून घेतो आहे। जे मायनर स्क्रॅच आहेत, स्वॉल मार्क्स आहेत, अनइवन झालेला कलर आहे, कलरची फिनिशिंग डाऊन झालेली आहे, हे आपण सगळं कंपाऊंडिंगमध्ये काढतो। प्रत्येक वेळेस गाडीच्या असं काही नाही का 400 नंबरचं वापरायचं, ॲक्च्युअल गाडीची कंडिशन कशी आहे त्या पेंटच्या क्वालिटीनुसार किंवा त्या ॲज पर त्या गाडीच्या कारच्या पेंटच्या कंडिशननुसार आपण कोणत्या नंबरचं कंपाऊंड वापरायचं, कोणत्या नंबरचं पॉलिशर वापरायचं, कोणता पॅड वापरायचं आपण ते ठरवत असतो। आपल्या त्या गाडीचं कंपाऊंडिंग करून झालेलं आहे, सेकंड स्टेप पॉलिशिंग करून झालेलं आहे, आता नेक्स्ट स्टेप आहे आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे IPA क्लिनिंग। IPA क्लिनिंग म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोलनी आपण कार पूर्ण क्लीन करून घेणार आहोत। जे काही आपण कंपाऊंडिंग केले आहे त्याचे जे कॉन्टॅमिनेशन कलरवरती राहिलेले आहेत किंवा आपण पॉलिशिंग केलेले आहे ते काही वॅक्स गाडीवरती कलरवरती राहिलेले आहे ते पूर्ण आपण आयसोप्रोपिल अल्कोलनी काढून घेणार आहोत। म्हणजे आपण जे नेक्स्ट स्टेप करणार आहोत, जे मेन ॲप्लिकेशन सिरामिकचं करणार आहोत, तर ते सिरामिक आणि कलर एकमेकांना प्रॉपर बॉन्डिंग होतील, कलरवरती कुठलंही वॅक्स राहणार नाही, कुठलंही कॉन्टॅमिनेशन राहणार नाही, डायरेक्ट कलर टू सिरामिक एकमेकांना प्रॉपर बॉन्डिंग होतील म्हणून आपण IPA क्लिनिंग करून घेत आहोत।
आता आपण मेन सिरामिक कोटिंग ॲप्लिकेशन स्टार्ट केलेलं आहे. प्रॉपर प्रोसिजरनी प्रॉपर इव्हनली आपण ती पूर्ण कारवरती स्प्रेड करत आहोत. एक प्रॉपर स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करत आहे. त्या पॅटर्नने आपण प्रत्येक कारचा पार्ट किंवा प्रत्येक इच अँड एव्हरी पार्टला आपण सिरामिक ॲप्लिकेशन चालू केलेलं आहे. सिरामिक कोटिंग लावल्यानंतर एक 7 ते 8 सेकंद आपण ती ठेवून नंतर मायक्रोफायबर क्लॉथनी ती वाईपआउट करून देत आहोत. कारचे अलॉय व्हील जे आहेत त्या अलॉय व्हीलसुद्धा आपण IPA क्लिनिंग करून घेत आहोत. IPA क्लिनिंगमुळे त्या अलॉय व्हीलवरती असणारा चिकटपणा किंवा काही वॅक्स किंवा रस्त्यावरचं डांबर ग्रीस वगैरे जे काही उडतं ऑइल वगैरे ते पूर्ण निघून जातं. म्हणजे कोटिंग जे आहे स्पेशल अलॉय व्हील कोटिंग जे आहे ते प्रॉपर आपण अलॉय व्हीलला आपण ॲप्लिकेशन करत आहोत. अलॉय व्हीलचं कोटिंग सेपरेट आहे, सेपरेट अलॉय व्हील सिरामिक कोटिंग म्हणून, जेणेकरून अलॉय व्हीलची फिनिशिंग, अलॉय व्हीलवरती छोटे छोटे स्क्रॅचेस जे येतात त्याचं प्रॉपर प्रोटेक्शन होईल. कारच्या ग्लासला, फ्रंट विंडशील्डला आणि साईड ग्लासला आपण स्पेशल ग्लाससाठी असणारं सिरामिक कोटिंग ॲप्लिकेशन करत आहोत, जेणेकरून ग्लासचंही प्रॉपर प्रोटेक्शन होईल, ग्लासचाही हायड्रोफोबिक इफेक्ट ग्लासवरतीही मिळेल आणि प्रोटेक्शन म्हणून आपण सिरामिक कोटिंग ग्लासलाही करत आहोत. एक स्पेशल सिरामिक कोटिंग ग्लासचं वेगळं आहे, अलॉयचं स्पेशल सिरामिक कोटिंग आहे आणि कारचं पेंटचं सिरामिक कोटिंग सेपरेट आहे.